नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो श्री गुरुचरित्र बावन्न श्लोकात गुरुचरित्र सार सांगितलेले आहे हे गुरुचरित्र सार श्लोकात्मक आहे परमदत्त भक्तांनी हे रोज वाचण्यास हरकत नाही किमान गुरुवारी किंवा पौर्णिमेला एकदा तरी श्री गुरुचरित्र बावन श्लोकी सार पठण करावे याच्या नित्य पठणाने जीवनातील समस्यांवर मार्ग मिळतो तसेच ज्या दत्त भक्तांना गुरुचरित्र पारायण करायचे आहे परंतु वेळेअभावी किंवा इतर काही कारणांमुळे त्यांना जेव्हा शक्य होत नाही तेव्हा श्री गुरुचरित्र बावन्न श्लोकी हे सार एकदा तरी पठण करावे चला तर मग श्रवण करूया बावन श्लोकी गुरुचरित्र ओम नमः नम श्रीमद्दत्तात्रेय गुरुवे नम अथ ध्यानम दिगम्बरं भस्मसुगन्धलेपनं चक्रं त्रिशूलं डमरुं गदा च पद्मासनस्थं रविसोमनेत्रं दत्तात्रयं ध्यानमभीष्टसिद्धिदं काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपत्ते कृते जनार्दनो देवस्त्रितायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णोच्च कल्लो श्रीपादवल्लभः ॐ नमो जी विद्नहरा गजानना गिरिजाकुमरा कुमरा जय जया जी लम्बोदरा एकदन्ता शूर्पकर्णा त्रिमूर्तिराजा गुरुतूचिमासा कृष्णातिरिवासकरुणीभोजा सद्भक्तते थे करिति अनन्दा त्या स्वर्गी भगती विनोदा जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भवान वातुनी संदेह होता माझे मनी आजी तुवा कुडे केले ऐशी शिष्याची विनंती ऐकुनी सिद्धकाय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीतीपाओ श्रीगुरुचरणी भक्तजन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ सागर पुत्रा कारणे भगीरथे गंगा आनिली भूमंडळी समस्त सांडुनी प्रीती करी, कैसा पावला श्री दत्तात्री, श्री, श्री वल्लभ, श्री गुरुची प्रीती तीर्थ तीर्थमहिमा ऐकावया चित्ती होतसे वाहोतसे ज्ञानज्योती कृपामूर्ती गुरुराया गोकर्णक्षेत्री श्रीपादयति राहिलेतिनवर्षे गोपति तेथुनीगुरुगिरिपुरायति लोकानुग्रहाकारणे श्रीपादकुरोपुरी असताम पुढे वर्तली कैसी कथा विस्तारुणी साङ्गाता दातारा सिद्धमणे नामधारकासि श्रीगुरुमहिमा कायपूससि अनन्तरूपे परियेसि विश्वव्यापक परमात्मा एकवत्सा अवतार झाला श्रीपादहर्षा पूर्ववृत्तांत ऐकिला ऐसा कथा सांगितली विप्रस्रियेची, श्री गुरु श्रीगुरुमणती जननीसी आम्हा ऐसा अनित्य शरीर तू जाणसी श्री गुरु चरित्र कथामृत सेविता वाछा अधिक होत शमन करणार समर्थ तुची एक कृपा सिंधु ऐकुनी शिष्यांचे वचन संतोष करी सिद्ध आपन, श्री गुरुचरित्र कामधेनुजाण सांगता झाला विस्तारे ऐक शिष्या शिरोमणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी लीन झाली परियेसी विनवी शिष्य नामांकित सिद्ध ते पुसत सांगस्वामी वृत्तांत श्री गुरुचरित्र विस्तारे ऐकशिष्या नामकर्णी श्री गुरुभक्त शिखामणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी झाली निर्धारे ध्यान लागले श्री गुरुचरणी तृपतिनो हे अंतकर्णी कथामृत संजीवनी आणिक निरोपाची दातारा रजनीत निजलो होतो मदोन्मत्त श्री गुरु चरित्र वचनामृत प्राशन केले दातारा स्वामी निरोपिले अम्हासी श्री गुरु आले गाणगापुरासी गौप्य रूपे अमरपुरासी औदुंबरी असती जाण सिद्धमणे नामधारका ब्रह्मचारी कारणिका उपदेशी ज्ञानविवेका तये प्रेत जननीसी तुझा चरण संपर्क होता झाले ज्ञान मजा आता मन ऐकता झाले तुझे प्रसादे लोटांगणे गुरुसी जाऊनी राजा भक्तिसी नमस्कारी विनयसी एक भावे करुणिया शिष्यवचन परिसुनी सांगता झाला मुनी ऐक भक्ता नामकर्णी श्री गुरुचरित्र अभिनव सिद्धमणे ऐकबाळा श्री गुरुची अगम्य लीला सांगता न सरे बहुकाळा मी सांगत श्री गुरु श्रीगुरुमणति ब्राह्मणासी नको भ्रमूरे कळे ब्राह्मयासी अनंत वेद असती जाण चतुर्वेद विस्तारेसी श्री गुरु सांगती विप्रासी पुढे कथा वर्तली दातारा नामधारक सिद्धासी विस्ताराविदातारा कथा सांगा पुडिलकथा उल्लास होतो माझे मानसी श्री गुरुचरित्र अति गोड पुढे कथा कवणे परी झाली असे गुरुचरित्री निरूपावे विस्तारी सिद्धमुनी कृपा सिंधू श्री गुरुचरित्र सुधारस तुम्ही पाजिला अम्मास परितृप्त नव्हे गा मानस तृषा आणिक होतसे सिद्धमणे नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका योगेश्वर कारणिका सांगे स्त्रियांचे स्वधर्म पतिव्रते चार रीती सांगे देवांचे बृहस्पती सहगमनाची फलश्रुती येणे निरुपिली, श्री गुरु आले मठासी, पुढे कथा वर्तली कैसी, विस्तारुनी अम्मासी, निरुपावे स्वामिया श्री गुरुमणती दया काश्मीर रायासी

कृपा करुनी विप्रांसी आत झालो मी तृषेचा घोट भरवी गा अमृताचा चरित्र भाग सांगे श्री गुरुचा माझे मननिववी वेगी सिद्ध म्हणे नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका साठ वर्षे वांझ देखा पुत्रकन्या प्रसवली सिद्ध म्हणे नामधारका अपूर्व वर्तले आणि काय वृक्ष झाला काष्टसुका विचित्रकथा परीयेसा जय जयाजी सिद्धमुनी तू तारकयाभवाण वातुनी नाना धर्म विस्तारुनी, गुरु श्री गुरु चरित्र निरूपिले मागे कथा निलेले शिष्य भले श्री कलत्र पुत्र कलत्रपुत म्हणती श्री म्हणती द्विजांसी या अनंतव्रतासी सांगेन ऐका तुम्हासी पूर्वी बहुती आराधिले श्री गुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणजे श्री गुरु भवन आपण नये आता येथून सोडून चरण श्री गुरुचे तू भेटलासी मज तारक दैन गेले सकळ ही दुःख सर्वाभीष्ट लाधले सुख श्री गुरुचरित्र ऐकता गाणगापुरी असता गुरु ख्याती झाली अपारू लोक येती थोर थोरु भक्त बहुत झाले ऐका कथा विचित्र जेणे होय पत पविषे गुरुचरित्र तत्परतेसि परियेसा, श्री गुरु नित्य संगमासी, जात होते अनुष्ठानासी मार्गात शुद्र परियेसी, शेती आपुल्या उभा असे त्रिमूर्तींचा अवतार वेषधारी नर राहिले प्रीती गाणगापूर

इति श्रीगुरुचरित्रकथाकल्पतरो सिद्धनामधारकसंवादे द्विपञ्चाशत् श्लोकात्मकं गुरुचरित्रं सम्पूर्णम्